22/8/2022 रोजी आम्हाला एक गुप्त बातमीदाराने माहिती दिली की काही इसम म्हणजे दोन इसम जे अनोळखी नाव वगैरे सांगितलं नाही, दोन अनोळखी इसम चोपडा शहरातील बस स्टँड परिसरात संशयास्पदरित्या फिरत आहेत आणि त्यांच्याकडे गावठी व कट्टे आहेत आणि ते खरेदी विक्रीला आलेले आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सो श्री प्रवीण मुंडे सर, माननीय चोपडे सर, माननीय श्री रावले सर यांच्याशी चर्चा केली, त्यांचं मार्गदर्शन घेतलं। नंतर आम्ही दोन पंच व पोस्ट स्टाफ बोलवला आणि त्यांना सदर ठिकाणी जाऊन सदर बातमीची खातरजमा करण्यासाठी आम्ही सांगितले। सदर ठिकाणी आमच्या पथकाने पोलीस स्टाफने दोन इसम ताब्यात घेतले, दोघांकडे विचारपूस केली, दोघांची अंग जडती वगैरे घेतली तर आम्हाला ऐकून 12 गावठी बनावटीचे पिस्टल व 5 जिवंत रावण आम्हाला तिथं मिळून आलेले आहेत। तसेच त्यांच्याकडनं 2-3 मोबाईल देखील आम्ही जप्त केलेले आहेत। ऐकून 2,77,000 मुद्देमाल आम्ही त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। दोन आरोपी आम्ही अटक करण्यात आलेले आहेत। दोन्ही आरोपी हे हरियाणाचे आहेत। त्यांचा उद्देश काय होता याबाबत सखोल विचारपूस चालू आहे। तसेच ह्या गुन्ह्यात ज्या इस्मानकडनं सरदारजी असं म्हणतायत ते शिकलकरीकडनं त्यांनी कट्टे विकत घेतलेले आहे तो तिसरा आरोपी देखील आम्ही निष्पन्न केलेला आहे। त्यालाही लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक सो श्री प्रवीण मुंडे सर, श्री चोपडे सर, श्री रावले सर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI तांबे हे करत आहे। सखोल तपास चालू आहे। सर, हे जे कट्टे घेऊन जाणार जात होते यांचा उद्देश पुढचा काय होता, काय समजलं? सध्या तरी आम्ही जी चौकशी केली त्याच्यात त्यांचा खरेदी विक्रीचा उद्देश दिसून येत आहे। इथून खरेदी करायची आणि त्यांच्या मूळ गावी जाऊन विकायचा असा त्यांचा उद्देश दिसून येत आहे। तरी देखील आम्ही सखोल चौकशी सगळ्या प्रत्येक अनुषंगाने प्रत्येक बाजूने आम्ही ती करीत आहोत। हे जे आरोपी तुम्ही अटक केली याच्यात सगळी गुन्हेगार कोणी आहे का? आम्ही यांचे पूर्व इतिहास तपासत आहोत। सध्या तर एकावर एक गुन्हा दाखल झाल्याचं आम्हाला मिळून आलेलं आहे। तरी आम्ही संबंधित पोलीस स्टेशन किंवा संबंधित जिल्ह्यात राज्यात आम्ही चौकशी करून अजून काही रेकॉर्ड आहेत का त्याबाबत माहिती घेतो।